राज्यभरात आज गौराईचं आगमन होत आहे. तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंध मुक्त सण साजरे होत असल्यामुळे बाजारात यावर्षी ग्राहकांचा उत्साह प्रचंड दिसतोय. बाजारांमध्ये नवीन साड्या, दागिने, मुखवटे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण हे सामान हातोहात विकलं गेलं असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. सबंध महाराष्ट्रामध्ये गणरायाचं वाजत गाजत स्वागत झाल्यानंतर आता आगमनाची वेळ आली आहे ती गौरीची. महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गौरी म्हटलं जातं, काही भागांमध्ये महालक्ष्म्या म्हटलं जातं. अगदी जसा भाग असेल त्यानुसार काहींकडे एका गौरीचं आगमन होतं तर काहींकडे दोन महालक्ष्म्या असतात. तर महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या परंपरेचा जर मिलाफ कुठे होत असेल तर तो मुंबईच्या दादर परिसरामध्ये. आपण सध्या साडीघरमध्ये आलेलो आहोत. इथं तुम्ही गौरीची ही फायबरची मूर्ती पाहत आहात, जिला साडी जी आहे ती आयती साडी शिवून नेसवलेली आहे. ही साधी 6 वारी साडी जिला आपण म्हणतो तशी नेसवलेली आहे. तर दुसरीकडे इकडे मी तुम्हाला दाखवेन की साडीघरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पहिल्यांदा शिवलेली 9 वारी ही ट्रेंडमध्ये आणली. आणि तशीच गौरीला सुद्धा इथे आपण पाहतो आहोत की एक छोटीशी गौरी आहे, साधारणतः 1.5 फुटाची गौरी आहे, तिला 9 वार शिवलेली 9 वार घालण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी जे आपण पारंपरिक वस्त्र म्हणू ते वस्त्र इथं गौरीला घालण्यात आले. त्याचबरोबर दागिने सुद्धा इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे दागिने सुद्धा मिळतील. आणि एवढंच नाही तर इथे तुम्ही एक गौरी पाहताय जिनं फेटा घातलेला आहे. गौतम राऊत आपल्या बरोबर, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. गौतम, ट्रेंड तुम्हीच खरं तर आणला शिवलेल्या 9 वारीचा, आणि त्यानंतर आता तो इतका प्रसिद्ध झालेला की संबंध महाराष्ट्रामध्ये आता अशी शिवलेली 9 वारी मिळायला लागली. यावर्षी काय ट्रेंड तुला दिसून आलाय? गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 2 वर्षानंतर आता मी परत आपण कम बॅक केलेलं आहे, सगळ्यांनीच कम बॅक केलेलं आहे. सो आपण गणपतीसाठी दरवर्षी आपण फेटे बनवत होतो, पण यंदा यावर्षी आपण गौरीसाठी देखील फेटे बनवले होते. तर त्या दृष्टीने गौरीच्या हिशोबाने आपण वेगवेगळ्या टाईपचे फेटे बनवले. तुम्ही बघू शकाल की हे सगळे पैठणी साडीचे फेटे बनवलेले आहेत. सो म्हणून गणपतीसाठी वेगळा फेटा आणि गौरीसाठी साडीचे फेटे अशा टाईपचा एक ट्रेंड यावर्षी मार्केटमध्ये आणलाय. आणि तो अतिशय त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे, की इतका प्रतिसाद आहे की आमच्याकडे आता दाखवायला मालही नाहीये आणि सगळं टोटल संपलेलं आहे. कारण 2 वर्षानंतर कस्टमरनी फारच कम बॅक केलेलं आहे, म्हणजे अतिशय उत्साह आणि अतिशय जोरात तयारी सगळ्यांच्याकडे झाली आहे. रोजच्या धकाधुकीमध्ये रोज जीन्स घालणारी मुलगी असली तरी सुद्धा तिला ज्या वेळेला आपल्याकडे ट्रेडिशनल कार्यक्रम असतात त्यावेळेला तिला तसं सजायला आवडतं, त्याचबरोबर तिच्या गौरीसाठी सुद्धा तिला तशीच साडी नेसवायला आवडते, तसंच बाप्पाला फेटा घालायला आवडतो, तसंच पितांबर. हे आपलं आपण किती वेस्टर्न असलो तरी शेवटी आपण आपल्या मूळकडे जातोच. प्रवीण शेट्टी सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.